बरंच काळापासून माझ्या डोक्यात चौकचं कॉन्सेप्ट कॉन्टेंट हा घोळत होता. 28 वर्ष लागली ह्या गोष्टी करायला. म्हणजे आता पव्यावरून मी किती वर्षांपासून, 2015 झाली आम्ही पहिली फिल्म केली, देऊळबंद, मग मुळशी पॅटर्न, मग हंबीरराव मोहिते, मग धर्मवीर, सगळ्या सिनेमांना मी त्याच्यावर. त्यामुळे शिकणं हे तेव्हापासून आहे डिरेक्शन. आणि त्याला माहिती होतं की मी डिरेक्ट करणार, कारण त्याच्याच समोर पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचलं. असे मित्र असतील ना तुमच्यावर तर तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता. अगं ह्या स्क्रिप्टची खूप वाचनं झाली त्यामुळे, आणि त्यांनी ना हा रोलला मागून घेतला. ह्याच्यामध्ये उपेंद्र लिमय आणि प्रवीण तरडे असे दोन रोल आहेत, तर मी त्याला म्हणतो की तू दुसरा रोल कर. म्हणलं नाही नाही नाही, हा रोल कोण करणार आहे, हा रोल कोणासाठी लिहिला आहे. आणि खरं सांगतो तो रोल मी माझ्यासाठी लिहिला होता. मी ह्या लोकांकडनं शिकत आलोय, मी यांना डिरेक्ट नाही केलंय ग, मी तर ती फिल्म केलीच आहे, पण ह्या लोकांकडनंच खूप सारं शिकलो. हॅलो, हाय, नमस्कार, मी मजगल अंकिता लोखंडे. चौक चित्रपटाचा ट्रेलर आलाय आणि सगळीकडे गाजतोय ट्रेलर, पण एक विशेष व्यक्ती माझ्यासोबत आहे. मला एक हा पहिलाच प्रश्न विचारायचा आहे, कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन देवेंद्र अरुण गायकवाड इथपर्यंत यायला किती वर्ष लागली? अरे बापरे बापरे, 28 वर्ष लागली ह्या गोष्टी करायला. म्हणजे एकांकिका करत होतो तेव्हा ठरवत होतो, ते कॉलेजमध्ये करण्यालाच काय वाटत नाही, पुढे जाऊन आपण काय करू. एकांकिका झाल्या, त्याच्यातनं पुढे गेलो. नोकरी करत असताना नाटक कुठेतरी सतत आमचे आम्ही करत असे, नाटक करत असताना पुढं 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 पुढे आलो. मग सिनेमात काम करू लागलो, आमचे मित्र दिग्दर्शक झाले, इतर अनेक लोक आमचे मित्र होते ते दिग्दर्शक होते, त्यांनी बोलून बोलून सिनेमांमध्ये काम दिलं. ते काम करत असताना कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपलं कॉलेजपासूनचा स्ट्रगल होताच, एकांकिका लिहिलेल्या आहेत, डिरेक्ट केलेल्या आहेत आणि सिनेमाची आवड आहे, ते करत असताना असं वाटलं की नाही आपण. आणि बरंच काळापासून माझ्या डोक्यात चौकचं कॉन्सेप्ट कॉन्टेंट हा घोळत होता. त्याला करायला 5 वर्ष गेले. 5 वर्ष ह्या स्क्रिप्टवरती काम केलं, 4 ते 5 वर्ष तर नक्कीच काम केलं. कोविडच्या आधी व्हायला हवी होती फिल्म, पण कोविडमध्ये सगळेच घरी होतो त्यामुळं आम्ही पण घरी होतो. मग त्याच्यात आणखीन इनपुट्स ओतले, अजून वेळ मिळाला मला ते चांगलं करायला, चांगलं करायला, चांगलं करायला. तर मग मी तेव्हा ते केलं, खूप लोकांना ऐकवली स्क्रिप्ट, खूप सजेशन्स घेतल्या, रिराईट केले, अनेक ड्राफ्ट्स केले आणि मग कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन हे केलं आणि आता तो चौक तुमच्यासमोर यायला सज्ज आहे. आणि ट्रेलर, जसं तुम्ही विचारलं की कसा वाटला ट्रेलर, ट्रेलर फार अपिलिंग आहे, दुसऱ्यांदा बघावं असं वाटतोय ट्रेलर, कारण का पहिल्यांदा बघून गोष्टी मिस होत आहेत, मग दुसऱ्या ट्रेलर बघून असं वाटतं की अरे अच्छा हे होतं का. सो खूप अपिलिंग आहे. आणि मला हा प्रश्न विचारायचा आहे की इतकं काम केलं तुम्ही चित्रपटात काम केलं, पण जेव्हा ती दिग्दर्शकाची खुर्ची बघायचात नेहमीच, तर ती खंत म्हणत होती अरे या खुर्चीवर आता मला बसायचं आहे. खंत कसली, मला माहिती होतं मला बसायचं आहे. मी अरे आता आता डायलॉग आहे ना की दोस्त फेल हो जाते तो बुरा लगता है, पर दोस्त पहला आता है तो उससे भी ज्यादा बुरा लगता है. तसंच आहे आपलं, असं काय नाही, आम्हाला माहिती होतं आम्हाला हे करायचंय. आता पव्यावरून मी किती वर्षांपासून, 2015 झाली आम्ही पहिली फिल्म केली, देऊळबंद, मग मुळशी पॅटर्न, मग हंबीरराव मोहिते, मग धर्मवीर, सगळ्या सिनेमांना मी त्याच्यावर. त्यामुळे शिकणं हे तेव्हापासून आहे डिरेक्शन. त्याच्या तो सोडून इतर अनेक दिग्दर्शकांबरोबर काम केले, गिरीश कुलकर्णी, समीर विद्वांस, कित्येक लोकांबरोबर मी काम केलेलं आहे. आता मग म्हटलं की नाही आपल्याला करायचं आहे, पण मी कधी असिस्टंट नाही केलं कोणाला. त्यामुळे कसं होतं, ॲक्टर होतो तर ॲक्टर म्हणून काम करत असताना त्याच्यात जे शिकता येईल तेवढं मी शिकत गेलो. पयावर होतो स्क्रिप्ट लिहिण्यापासून, स्क्रिप्ट पूर्ण करेपर्यंत आणि सिनेमा म्हणजे पहिला क्लॅप देण्यापासून हे बघतोय मी. आता DCP निघेपर्यंत, म्हणजे सिनेमाच्या प्रीमियरपर्यंत आम्ही रोज एकत्र असतो, त्यामुळे बघणं होतं काय करतोय, कशा पद्धतीने करतोय, काय झपाटून काम करतोय. त्यामुळे ते आणि त्याला माहिती होतं की मी डिरेक्ट करणार, कारण त्याच्याच समोर पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचलं. असे मित्र असतील ना तुमच्यावर तर तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता. अगदीच. पण सेटवर ना एक आदरयुक्त भीती असते दिग्दर्शकाची, ठीक आहे इथे दिग्दर्शक तुम्ही होता, तर त्या सेटवर कधी असं झालंय का की आता प्रवीण तरडेला ओरडायचंच आहे बाबा, किंवा त्याला सांगायचं आहे अरे बाबा तू नाही नीट करत आहे, हा सीन असा कर, असं कधी झालंय? अरे हे मोठे ऍक्टर त्यांना कुठे ओरडणार, आणि मुद्दा तो नाहीच आहे. अगं ह्या स्क्रिप्टची खूप वाचनं झाली त्यामुळे, आणि त्यांनी ना हा रोलला मागून घेतला. ह्याच्यामध्ये उपेंद्र लिमय आणि प्रवीण तरडे असे दोन रोल आहेत, तर मी त्याला म्हणतो की तू दुसरा रोल कर. म्हणलं नाही नाही नाही, हा रोल कोण करणार आहे, हा रोल कोणासाठी लिहिला आहे. आणि खरं सांगतो तो रोल मी माझ्यासाठी लिहिला होता. आज मी सगळ्यांच्यावर सांगतो, मी सांगितलं नव्हतं, तो रोल मला करायचा होता, तो मी माझ्यासाठी लिहिला होता. पण चतुर अभिनेता असतो की नाही त्याला ते बरोबर कळतं. पण नाही नाही काम कर ना,
तू हा रोल मी करतो, त्याला मी दुसरा रोल लिहिला होता. तो म्हणलं नाही, तो रोल मी नाही करणार, हा रोल असेल तर मी करतो तुझ्या सिनेमात काम. मी म्हणलं अरे आता आपली परीक्षा घेतोय, पण म्हणलं ठीक आहे चल तू कर, मी नाही करत सिनेमात काम. त्यांनी मला सांगितलं की बघ तुझी पहिली फिल्म आहे आणि जर का तू पहिल्या फिल्मलाच सगळ्या भूमिका पार पाडायला असेल तर तू गणशील. आणि खूप मैत्रीपूर्ण वातावरणात खूप रिस्पेक्टफुली काम करतात आणि ते लोक कधीच असा, ते प्रोफेशनल आहेत. त्यामुळे पहिला दिग्दर्शक असू दे किंवा कितवीही फिल्म करणारे डिरेक्टर असू दे, ते असं तुम्हाला हिरमोड करत नाहीत तुमच्या सेटवरती. त्यामुळेच असते मोठे उपेंद्र लिमये नॅशनल अवॉर्ड विनिंग अभिनेता आहे, ते काय डाऊन टू अर्थ लेवलचं आहे. त्यांच्याकडनं शिकणार मी, ह्या लोकांकडनं शिकत आलो आहे. मी यांना डिरेक्ट नाही केलं आहे, मी तर ती फिल्म केलीच आहे, पण ह्या लोकांकडनंच खूप सारं शिकलो आहे. ते शिकत 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 मी हा सिनेमा कम्प्लीट केला आहे. अगदीच, पण आता मी तेच विचारणार होती, पण या चौकात हळूच एक मागून एंट्री होणार आहे का म्हणजे देवेंद्रची, असं वाटतं का की आता एक अशी हलकीशी माझी झलक? मी एक छोटासा रोल केलाय ना, पण ते काय अगदी छोटस आहे, दोन तीनच सीन्स असतील, पण मी केला एक आपला कॅमियो केला. फार आवडलं की तुमची मुलगी देखील या चित्रपटात आहे आणि तो एक हळवा कोपरा आहे की आपल्या सेटवर आपली मुलगी माझ्याच दिग्दर्शनाखाली माझाच पहिला चित्रपट आणि ती काम करते, तो ते सगळं कसं? अरे नाही, काय होतं त्या फिल्ममध्ये एका लहान मुलीची रिक्वायरमेंट होती आणि मला ना, मी बघत होतो ते लहान मुलं असतात की नाही, ते जर का हँडल नाही झालं ना तर त्याच्यासारखा त्रास काही नसतो की बापरे आता एखाद्या आईला कन्व्हिन्स करायचं तुमची मुलगी ना उद्या सकाळी 7 वाजता लागेल सेटवरती. बरं ती मुलगी उठली नाही, ती वेळेत आली नाही, तर आपले मराठी सिनेमाचे स्केड्यूल तुला माहिती असतं, ते परत लावताना किती. मी म्हटलं अरे आपल्याच घरात आपली मुलगी आहे, बरं तिचा रोल बघता, त्या रोलची लेंथ बघता आणि त्याच्यात तिचा प्रेझेन्स असणं म्हणजे एका फॅमिलीतला घटक असणं हे तिचं खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. आणि म्हणजे खूप मोठी ॲक्ट्रेस लहान मुलगी पाहिजे की त्या मुलीवरच सगळं काही, असं काही नव्हतं. पण त्यांना ना म्हणजे शुभंकर एकबोटे आणि स्नेहल तरडे यांना एक मूल असतं, मुलगी असते, त्याच्यासाठी मी म्हटलं की आपण हिलाच ट्राय करू, कारण हिचं आपल्याला टेम्परामेंट माहिती आहे आणि मीच असल्यामुळं कशी रिॲक्ट होईल हे मला माहिती आहे, म्हणून मी आपलं प्रेफरन्स दिलं. खरं सांगतो बाकी काय नाही, म्हणजे रोल अत्यंत छोटा आहे, पण मी म्हटलं की अरे परत तिच्यासाठी वेगळं काहीतरी शोधा, मी आपलं गाडीवरच घेऊन जायचो आहे तिला, चल की हरित्रा चल माझ्याबरोबर, की ती यायची आम्ही सेटवर जायचो करायचो आणि तिचा सिक्वेन्स संपला की तिची आई तिला घेऊन जायची. इतकं ते सिम्पल ठेवलं होतं त्याच्यात. खूप मस्त, आणि मला फार आनंद आहे की पडद्याच्या वर जो कलाकार काम करतो त्या पडद्या मागे आणि तितक्याच हक्काने आपल्या मित्रांना घेऊन काम करतो. आणि मैत्री अशीच ठेवा, कारण कधी प्रेक्षकांना फार आवडते. आता चौक झाला किंवा चौक येईल 19 मेला प्रेक्षकांच्या भेटीला, पुढचे काय प्लॅनिंग्स आहेत किंवा पुढे पाईपलाईनमध्ये किती प्रोजेक्ट्स आहेत? नाही खरंच असं काही नाही, कुठलाही विचार नाही. मी गेले कित्येक वर्ष फक्त चौकच करतोय, तर चौकला महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा हीच एक विनंती आहे. आणि तुम्हाला नक्की सिनेमा आवडेल, मी गॅरंटीने तुम्हाला लिहून देतो, तुम्ही तो सिनेमा प्लीज चित्रपटगृहात जाऊन बघा आणि मग बघू पुढचं पुढं. अगदीच, नक्कीच. आणि फार फार तर काय होईल, सुपरहिट होईल. नाही सुपरहिट होऊ देत राहू, ते पाहिजे ना. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.